कायझन होंडा या शोरूम मध्ये बुधवारी न्यू होंडा अमेज या कारचं शानदार लॉन्चिंग करून ग्राहकांना चावी प्रदान करण्याचा सोहळा उत्साहात पार पडला। कोरोना महामारीच्या निराशाजनक अशा स्थितीतून बाहेर पडून सोलापुरातील व्यापार उद्योग सावरण्याचा प्रयत्न करत आहे। याच ग्राहकांचाही आता प्रतिसाद मिळत असताना बुधवारी सोलापूर पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील कायझन होंडा शोरूममध्ये न्यू होंडा अमेज या लक्झरियस कारचा लॉन्चिंग सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शानदारपणे आणि उत्साही वातावरणात पार पडला। यानिमित्त केक कापण्यात येऊन ग्राहकांना चावी प्रदान करण्याचा सोहळा उत्साहात पार पडला। होंडा कंपनीच्या विविध मॉडेल्सला आजपर्यंत ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला। होंडा कंपनीच्या कार या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रत्येकाच्या पसंतीस उतरणाऱ्या अशाच आहेत। दरम्यान होंडा अमेजला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला। आता पुढील पाऊल म्हणून ग्राहकांच्या सेवेत न्यू होंडा अमेज आली आहे, जी 24.3 इतका मायलेज देते। शिवाय अनेक सुविधा यात उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे ही कार ग्राहकांना खरेदीचा परिपूर्ण आनंद आणि समाधान देऊन जाते। अद्यावत तंत्रज्ञान, वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स आणि सुरक्षितता यामुळे न्यू होंडा अमेज ही ग्राहकांना भावणारी, अधिकच भावणारी ठरत असल्याचं एजीएम सेल्स प्रसाद शेळके आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र शिरकोळी यांनी या निमित्तानं सांगितलं। हा पहिला असा ओकेजन आहे की जिथे आपण सगळे एकत्र आलेलो, म्हणजे असा बरेच दिवस सगळेजण असे घरामध्ये होते आणि सगळ्या निगेटिव्ह थिंग्स होते। त्याच्यानंतर आज बऱ्याच दिवसातून एक चांगला असा एक गोष्ट घडते जिथे होंडाने ते रिझन दिलेलं आहे की होंडा अमेज एक फेसलिफ्ट लॉन्च होते। बेसिकली होंडा अमेज मार्केटमध्ये आत्ता 5 लाख त्याचे मॉडल, सॉरी 5 लाख युनिट्स आत्ता मार्केटमध्ये आहेत त्याचे, आणि ह्या 5 लाख नंबर्समुळेच आज होंडा अमेज भारतातली 2 नंबरची हायेस्ट सेलिंग सेदान कार म्हणून ओळखली जाते। आणि हाच पॉईंट ट्रिगर करून कंपनीने अजून हे नंबर्स आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी वेगवेगळे चेंजेस, निडफुल चेंजेस कार वेळोवेळी होंडा वेळोवेळी करत आली होती, पण हेच चेंजेस पुढे कंटिन्यू करत आज अमेजमध्ये। याच्या आधी मागच्या 2 महिन्यापूर्वी WRV मध्ये काही चेंजेस झाले होते, त्याच्या आधी जॅझमध्ये काही आले होते, त्याच्या आधी सिटीमध्येही केले होते। सेम असे 3 फेसलिफ्ट नंतर आता शेवटी अमेजचा टर्न होता आणि अमेज सगळ्यात सुंदर चेंजेस घेऊन अमेझमध्ये बेस्ट इन क्लास सेगमेंट म्हणून जे ओळखले जातात असे फीचर्स, जसं की प्रोजेक्टर हेडलॅम्प्स असेल, कॉम्बिनेशन कॉम्बी टेल लॅम्प्स असतील, त्यानंतर क्रोम ग्रिल असेल, असे काही फीचर्स आणि LED फॉग लॅम्प्स असतील, तर हे फीचर्स ॲड करून कार पुन्हा एकदा नवीन लुकमध्ये आज आपल्या समोर येते। ह्या नवीन अमेझ ला जे काही रिस्पॉन्स मिळायला पाहिजे ते ऑलरेडी त्याच्या टीझर्सवरनं एक 26-27 आमच्याकडे ऑलरेडी बुकिंग पण आले आणि आत्ता आणि वाढतील बुकिंग्स। आता गाडी आली, टेस्ट ड्राईव्हला गाडी अवेलेबल आहे। होंडाचं एक नवीन जेव्हा इंडियात होंडा आली त्यावेळेस त्यांनी फिलॉसॉफी आणलं की मॅन मॅक्सिमम मशीन मिनिमम, या अक्रॉस मॅन्युफॅक्चरमध्ये कुठल्याही सेगमेंटमध्ये जर कुठलीही गाडी आपण पाहिलो तर त्याच्यामध्ये सगळं भारी असतं, म्हणजे गॅजेट्स जे यूज नाही होत तेही गॅजेट असतात पण जागा नसते। होंडाची कुठलीही गाडी घ्या, ती छोटीपासून ती मोठीपर्यंत कुठलीही गाडी घ्या, पॅसेंजरसाठी भरपूर जागा असते, पॅसेंजर ड्रायव्हर ह्या सगळ्यांसाठी। म्हणजे दी फिलॉसॉफी आहे मॅन मॅक्सिमम मशीन मिनिमम, म्हणजे मशीनसाठी जागा जेवढं कमी करू शकतं तेवढं कमी करून माणसांसाठी जे बसणाऱ्यांना गाडी आपण घेतो फॅमिलीसाठी। न्यू होंडा अमेज जीते हे शान्स आहे असं म्हणत ग्राहक देखील उत्साही आणि समाधानी दिसत असून पुढील काळात आणखीन मोठा प्रतिसाद न्यू होंडा अमेजला मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। या कार्यक्रमास कायझन होंडामधील कर्मचारी तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते।